हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण एक साधारणतः 400 रबबॉल मी बनवलेले आहेत. आणि हे जे रबबॉल आहेत तर हे गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी मला आलेली ऑर्डर होती. हे कसे बनवलेले आहेत हेच आपण या व्हिडिओमधून शेअर करणार आहे. सो चला, इथे जे स्पॉन्ज आहेत तर ते रेडी केलेत. हा आहे 10 इंचाच्या टीनमध्ये स्पॉन्ज, 4 कप प्रेमिक्स हाही 10 इंचाच्या टीनमधला आहे. त्यानंतर साधारणतः 10-10 इंचाच्या टीनमध्ये 2 केक स्पॉन्ज म्हणजे 8-8 कप प्रेमिक्स घेतलं. त्यानंतर 8 इंचाच्यामध्ये 2 केक स्पॉन्ज, त्यामध्ये 1.5-1.5 कप प्रेमिक्स घेतलं म्हणजे जवळपास साधारणतः 2 किलो प्रेमिक्स मला टोटल ह्याला लागलं. सगळे स्पॉन्ज मी डिमोल्ड करून घेऊन त्याला पूर्ण क्रश केलं आणि या पद्धतीने असे रबबॉल्स मी बनवून घेतले. ही ऑर्डर मी घेतली होती आणि म्हटलं तुमच्याशी शेअर करावं, कारण सध्या तरी रबबॉल्स किंवा गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी तुम्हालासुद्धा ऑर्डर येऊ शकते. साधारणतः 400 रबबॉल 10 रुपीज पर पीस जरी पकडला 3,500 होत होते, पण स्कूलमध्ये द्यायचे होते, मुलांना द्यायचे होते, त्याच्यामुळे मी 7 रुपये पर पीस केला. थोडीशी साईज छोटी पकडली, त्यांना हरकत काहीच नव्हती. आणि साधारणतः 2,500 रुपयांना मी हे 3,500 रबबॉल सिलेक्ट केले. जास्त झाले ते पण मी तसेच फ्रीमध्ये दिले वरती. तर या पद्धतीने आणि 2-2 किलोचे बॉक्स घेऊन त्यामध्ये व्यवस्थित असे पॅक करून दिले. बनवताना प्रचंड धावपळ झाली, हाल झाले. सगळे डिटेल्स तुम्हाला पाहायचे असतील तर माझा SD फॅमिली हा व्लॉग चॅनल आहे आणि त्यांच्या लिंक्स मी या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, तर जाऊन नक्की चेकआउट करू शकता. तिकडे माझे व्लॉग्स डेली येत राहतात, माझ्या लाईफमधील सगळ्या काही घडामोडी तुम्हाला तिथे कळत जातील. तर या पद्धतीने मी तयार केले माझे रबबॉल्स. तुम्हाला कसे वाटले हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.